टाटा नमक हे नाव तुम्ही ऐकलंच असेल टाटा कंपनीचं पाणी देखील मार्केटमध्ये आहे बॉटल बंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड आता टाटा समूहाकडे येणार आहे टाटा कन्झ्युमर कंपनीने बिस्लरी ब्रँड विकत घेण्याचा विचार चालू आहे नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय शॉर्ट न्यूज मराठी एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांच्या कंपनीने एका इटालियन व्यावसायिकाकडून बिस्लरी तब्बल चार लाखात विकत घेतली त्यानंतर त्यांनी देशात मिनरल वॉटर विकण्यास सुरुवात केली आणि पन्नास देशातील सर्वात मोठा मिनरल वॉटरचा ब्रँड बनला आहे या व्यतिरिक्त चौहान यांनी थम्सअप माझा आणि लिमका सारख्या शीतपेयांचे ब्रँड देखील सुरू केले मात्र चौहान यांनी बिस्लरी विकण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे यामागचे कारण म्हणजे बिस्लरीला पुढे सांभाळणारा कोणीही वारसदार नाही चौहान यांनी पीटीआयला सांगितले की त्यांच्या मुलीला व्यवसायात हाताळण्यात रस नाही हा व्यवसाय कुणीतरी पहावा आणि तो सांभाळावा अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले रमेश चौहान यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नाही आणि अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती खालावली आहे पण पी टी आयशी झालेल्या संभाषणात टाटासोबतच्या करारावर त्यांनी म्हटले की सध्या चर्चा करत आहेत आणि त्यावर अधिक काही सांगू शकत नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा हजार ते सात हजार कोटी रुपयांना टाटांसोबत करार केला जाऊ शकतो या व अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका